नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकचौरे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज जे आपण भटकंतीसाठी चाललेलो आहे ते नाशिकमधील प्रति केदारनाथ म्हणून प्रसिद्ध झालेल्या वाडोळी गावातील शिवशंकराला या ठिकाणी म्हणजे संगमेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या महादेवाच्या मंदिराला या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी चाललेलो आहे. तर संपूर्ण भटकंतीमध्ये आपण जाणून घेऊ की नक्की या धार्मिक स्थळाला आपण कसे जाणार आहोत आणि तिथली एकंदरीत माहिती या संपूर्ण भटकंतीमध्ये आपण जाणून घेऊ. चला, आता आपण त्र्यंबक रस्त्याला आहोत. ज्यावेळेस आपण नाशिककडनं सातपूर साईडने ज्यावेळेस त्र्यंबक रस्त्याला येत असतो तर संदीप फाउंडेशन कॉलेज क्रॉस केल्यानंतर मैरावणीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड बघायला मिळेल जिथून त्र्यंबकेश्वर 12 किलोमीटर आहे. आणि त्याच्याच पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला वाडोळी गावाला जाण्यासाठी लेफ्ट साईडला टर्न मारायचा आहे. हे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला बोर्ड बघायला मिळेल त्र्यंबकेश्वर वाडोळी आणि मुळेगाव. आपल्याला वाडोळी साईडला जायचं आहे जे आपण समोर बघू शकतो. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. ज्यावेळेस आपण वाडोळी गावात एंट्री केली तर आपण जर बघितलं तर हे आपल्याला एक बोर्ड लागतं इथे, अंजनेरी जातेगाव मुळेगाव असा बोर्ड आपल्याला बघायला मिळेल. आपल्याला जायचं आहे सर. मारुतीचं मंदिर आहे इकडे सरळ इकडून सरळ बजरंग बली की जय. आता आपण पोहोचलेलो आहे प्रति केदारनाथ मंदिराजवळ. त्याच्या अलीकडे जर तुम्ही बघितलं तर हा एक मस्त असा डोंगर आपल्याला बघायला मिळतो आणि मंत्रमुग्ध करणारं असं वातावरण या ठिकाणी या परिसरामध्ये सध्या आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. आता आपण जाऊ त्या मंदिराकडे. बरीचशी गर्दी आपल्याला बघायला मिळते. उद्या महाशिवरात्री आहे आणि आज सोमवार, तर त्या अनुषंगाने भरपूर अशी भाविक या ठिकाणी दर्शनाला आलेले आपल्याला बघायला मिळत आहे. हे ते समोरचं मंदिर जिथे आपल्याला जायचं. हा समोरचा व्ह्यू आपण बघू शकतो. आपण जे आलो आहे इकडनं आता आपण जाऊ मंदिराकडे. आतील माहिती आपण जाणून घेऊ. आपण आतला व्ह्यू बघू शकतो. इथून आपल्याला मध्ये एंट्री करायची.
धीमहि धियो यो नः प्रचोदया। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदया। आतमध्ये फोटो वगैरे काढण्यास किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यास या ठिकाणी परवानगी नाही आहे। तरी आपल्याला वाढोळीपर्यंत जर यायचं असेल तर त्यासाठी आपण संपूर्ण जर व्हिडिओ बघितला तर आपल्याला नक्कीच समजेल की वाढोळीपर्यंत आपण कसं येणार आहोत। आणि आतमध्ये जे प्रति केदारनाथ आपण म्हणतो त्याला म्हणण्यामागचं कारण एकच आहे, पण जर बघितला वरचा व्ह्यू तर प्रति केदारनाथसारखं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं आहे। त्याच्या बॅक साईडला जर बघितलं तर भव्य दिव्य असा डोंगर आणि सेंटरला हे महादेवाचं संगमेश्वर महादेव मंदिर हे उभारण्यात आलेलं आहे। आणि त्याच्याच वरती जर तुम्ही गेलात, आपल्याला तिकडे आता परवानगी मिळाली नाही वरती जायला, परंतु तुम्ही वरती जर गेलात तर वरती आश्रम आहे। अशा पद्धतीने आपण बघितलं संपूर्ण वाडोळी परिसर। नमो नमो शंकरा बोलना।